मुदखेड तालुक्यातील खर्डा येथील प्रसिद्ध ग्रामदैवत कानिपनाची यात्रा आज रद्द करण्यात आली असून एक दिवसासाठी गाव पूर्ण कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे। हा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी व प्रशासनाने कोरोना संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आला। याबाबत खर्डा पोलीस स्टेशनमध्ये सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटी व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता व यात्रा कमिटीच्या बैठकीत सालाबाद प्रमाणे ठराविक ग्रामस्थांच्या उपस्थितीत मानाच्या काठ्या घेऊन महापूजा केली जाईल, घरी बसूनच दर्शन घेतले जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र सुरवसे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंग गोलेकर, पत्रकार गणेश जव्हेरी, दत्तराज पवार व ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य व मान्यवर उपस्थित होते। जामखेड तालुक्यातील खर्डा या ऐतिहासिक गावामध्ये कानिपनाथ यात्रा मोठ्या प्रमाणात दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाते। या यात्रेला खर्ड्याबरोबरच परिसरातील खूप मोठ्या गावातील लोक भाविक या ठिकाणी जमा होतात। तसेच खर्डा आणि परिसरातील जे लोक मुंबई पुणे या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं गेलेले आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेच्या निमित्तानं परत खर्डा या ठिकाणी येतात। आज या ठिकाणी आम्ही खर्डा ग्रामपंचायतीचे सर्व पंचमंडळी, या भागातील सर्व पत्रकार मित्र, सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांची या ठिकाणी आम्ही मीटिंग आयोजित केली होती आणि या मीटिंगमध्ये सर्वांच्या मतानुसार एक आमचं एकमत झालेलं आहे की ही यात्रा रद्द करण्यात आलेली आहे। यात्रेच्या दिवशी म्हणजे रविवारी पूर्ण गाव बंद ठेवण्याबाबतचा निर्णय ग्रामपंचायत घेणार आहे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं गर्दी होऊ नये असा या लोकांनी निर्णय घेतलेला आहे। आणि प्रतिकात्मक स्वरूपामध्ये जो संदलचा कार्यक्रम आहे किंवा तो झेंड्याचा कार्यक्रम आहे तो प्रतिकात्मक स्वरूपामध्ये जो शेकडो लोक दरवर्षी असतात त्याच्याऐवजी एक किंवा दोन अशी लोक त्या कार्यक्रमास राहणार आहेत आणि अतिशय शांततेत ही यात्रा साजरी न होता आनंदाने पार पाडणार आहे असा। प्रतिनिधी पोपट गायकवाड, मायभूमी न्यूज, जामखेड। मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।